मानवाला आनंदी ठेवण्याचं काम करणाऱ्या शरीरातील मूलद्रव्यांपैकी सेरोटोनिन हे महत्त्वाचं मूलद्रव्य आहे सेरोटोनिनचं शरीरातील संतुलन बिघडलं की मानवाला मानसिक ताणतणाव नैराश्य चिंता निद्रेच्या समस्या पचनाच्या समस्या उद्भवतात सेरोटोनिन मूलद्रव्याचा शोध घेऊन त्याचं शरीरातील प्रमाण तपासण्याची सध्याची पद्धत खूपच खर्चिक आहे या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील अभ्यासकांनी ज्ञानो संयुगाच्या से सहाय्यानं सेरोटोनिन मूलद्रव्य शोधण्याची सोपी पद्धत विकसित केली आहे त्यातून डॉक्टर सागर डेळेकर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर साजिद मुल्लानी यांना भारतीय पेटंट प्राप्त झाले दोन्ही शास्त्रज्ञांच्या चा गेल्या चार वर्षाच्या अभ्यासाचं हे फलित असून या संशोधनामुळं वैद्यकीय क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी सांगितलं शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉक्टर सागर डेळकर यांनी मानवी शरीरातील आनंददायी मूलद्रव्य असलेलं सेरोटोनिन शोधण्यासाठी नॅनो संयोगाच्या सहाय्यानं सेन्सिंग पद्धत विकसित केली आहे डॉक्टर डेळेकर आणि त्यांचे सहाय्यक डॉक्टर साजित मुलानी या विषयावर दोन हजार अठरा सालापासून संशोधन करत होते अथक प्रयत्नानंतर या मूलद्रव्यांचं सेन्सिंग कमी खर्चात करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली आहे रसायनशास्त्राच्या क्षेत्रामधील हे महत्त्वपूर्ण संशोधन असून मानवाच्या विविध मनोविकारांचं निदान आणि उपचारांमध्ये दूरगामी परिणाम करण्याची क्षमता आहे या संशोधनाला नुकतंच भारतीय पेटंट मिळालं डॉक्टर डेळेकर यांचं या वर्षातील हे सलग दुसरं भारतीय पेटंट आहे ही पद्धत विकसित करण्यासाठी अल्पखर्चिक नॅनो संमिश्रावर आधारित इलेक्ट्रोडचा वापर करण्यात आला आहे सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये मानवाचं त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडं दुर्लक्ष होतंय मानवी शरीरातील सेरोटोनिनच्या असंतुलनामुळं मानसिक ताणतणाव नैराश्य झोप न लागणे आत्मघाती वर्तन किंवा कॅन्सरसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं प्राथमिक अवस्थेत त्यांचं योग्य निदान झाल्यास ही परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते त्याच्या निदानासाठी अत्यंत सुलभ आणि कमी खर्चात सेरोटोनीन चाचणी पद्धत विकसित करण्यात यश आल्याचं डॉक्टर सागर डेरेकर यांनी सांगितलं माझ्या संशोधनाला जे काही दुसरं पेटंट मिळालं त्याचा जो काही मुख्य गाभा आहे तो म्हणजे ह्या संशोधनाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील जे आपण हॅपीएस्ट मोलिक्युल म्हणतो सेरोटोनी हे सिरोडोनिन सेन्सिंग पद्धत आम्ही विकसित केली ह्या संशोधातलं की मुख्य जे वैशिष्ट्य आहे की अतिशय की सुलभ आणि सोप्या पद्धतीनं आम्ही इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग पद्धत विकसित केलीच केली त्याचबरोबर ह्यासाठी जे आम्ही मूलद्रव वापरले ती मूलद्रवी हे नॅनो बेस्ड संमिश्र आहे म्हणजे नॅनो नॅनो बेस्ड संमिश्रांचा की सर्वात महत्त्वाचे जे गुणधर्म आहे ते म्हणजे कमी खर्चिक आणि बायो कम्फर्टेबल अशा आम्ही आमच्या कार आमच्या लॅबमध्ये तयार केली दरम्यान डॉक्टर डेरेकर आणि डॉक्टर मुलाणी यांच्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्राला मोठा उपयोग होणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी सांगितलं